Welcome student. Now our running chapter is semiconductor. And in this semiconductor, already we have seen about half wave rectifier, full wave rectifier, then rectification, then ripple factor, photo cell or photovoltaic cell. Now all these are we have seen already. Now the next point of our syllabus is that is light emitting diode. Now this light emitting diode is simply called as LED. Now LED means light emitting diode actually. Now this LED or light emitting diode is simply called as a diode which emits light when large forward current passes through it. म्हणजे ह्याला सिंपली डायोड असं पण म्हटलं जातं की जो त्याच्यामधून जर लार्ज फॉरवर्ड करंट पास झाला तर तो लाईट इमिट करतो आणि अशा पद्धतीच्या ह्या डायोडला लाईट इमिटिंग डायोड असं पण म्हटलं जातं किंवा सिंपली इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डायोड. मग ह्याचं जे सर्किट सिम्बॉल आहे एल ई डीचं ते सर्किट सिम्बॉल हे या पद्धतीने डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. ह्याला इथं या पद्धतीने इथं हे ॲनोड आहे याचा, इकडल्या बाजूला इथं कॅथोड आहे आणि ह्याच्यामधून ही लाईट इमिट होताना दाखवलेली आहे. ह्या अशा पद्धतीने ह्याचं सर्किट सिम्बॉल ह्या एल ई डीचं घेतलं जातं. मग आता ह्याचं ॲक्च्युली कन्स्ट्रक्शन कसं असतं, याला इकडे म्हणतात ॲनोड आणि इकडल्याला म्हणतात या ठिकाणी कॅथोड आणि ही लाईट इमिट होताना आपल्याला दिसत आहे. मग आता ह्याचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते कन्स्ट्रक्शन ह्या डायग्राममध्ये इथं दाखवलेलं आहे. ह्या कन्स्ट्रक्शन म्हणजे ॲक्च्युली हा एल ई डी दाखवलेला आहे. इथं ह्याचे ॲनोड आहे, इकडल्या बाजूला इथं कॅथोड दाखवलेला आहे, इथं वरती हा इपॉक्सी लेन्स म्हणजे हे वरच्या बाजूचं जे आवरण आहे ते दाखवलेलं आहे, इथं वायर बॉन्ड आहे, या ठिकाणी इथं जे आहे ते वायर बॉन्ड आहे आणि रिफ्लेक्टिंग कॅव्हिटी इथं जे सेंट्रल आहे ते या ठिकाणी रिफ्लेक्टिंग कॅव्हिटी आहे. ह्या अशा पद्धतीचं हे कन्स्ट्रक्शन ह्या ॲक्च्युली एल ई डीमध्ये असतं. मग आता ह्या एल ई डीचे हे स्कीमॅटिक कन्स्ट्रक्शन एल ई डीचं आपल्याला घेता येईल, इकडल्या बाजूला हे सर्किट सिम्बॉल घेता येईल. मग आता या ठिकाणी कन्स्ट्रक्शन त्याचं कशा पद्धतीनं आहे हे आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येतं की एन रिजन इज हेविली डोप्ड दॅन द पी रिजन ऑफ पी एन जंक्शन. म्हणजे ॲक्च्युली हा डायोड असल्यामुळे ह्या डायोडमध्ये पी एन जंक्शन असतं की ज्याच्यामध्ये पी टाईप रिजन असतो एन टाईप रिजन असतं, हे दोन्ही जॉईन केले जातात. आणि ह्याच्यामधला हा जो एन टाईप रिजन आहे तो एन टाईप रिजन हा हेविली डोप केला जातो ॲज कम्पेअर टू पी टाईप रिजन. आणि म्हणून हे पहिलं सेंटेन्स आपल्याला या पद्धतीने सांगता येईल. मग पुढे आपल्याला म्हणता येतं इथे कन्स्ट्रक्शन डायग्राम जी आपण पाठीमागं पाहिलेली आहे ती सेम डायग्राम या ठिकाणी दिलेली आहे. मग इथं आपल्याला असं म्हणता येतं दी एल ई डी पी एन जंक्शन इज एनकेस्ड इन डोम सेपरेट ट्रान्सपरंट केस सो दॅट लाईट इज इमिटेड युनिफॉर्मली इन ऑल डिरेक्शन अँड इंटरनल रिफ्लेक्शन्स आर मिनिमाइज. म्हणजे हे जे एल ई डी पी एन जंक्शन आहे ते एका डोम सेपरेट ट्रान्सपरंट केसमध्ये त्या ठिकाणी एनकोज केलं जातं आणि त्या ठिकाणी जेणेकरून त्याच्यामधून बाहेर पडणारी लाईट आहे ती इन ऑल पॉसिबल डिरेक्शनला ती डिस्ट्रीब्यूट होईल आणि त्याच्यामध्ये जे इंटरनल रिफ्लेक्शन आहे ते इंटरनल रिफ्लेक्शन त्या ठिकाणी मिनिमाइज केलं जाईल. ह्या अशा पद्धतीने ह्या डोम सेपरेट ह्या ट्रान्सपरंट केसमध्ये त्या ठिकाणी अरेंजमेंट केली जाते. मग आता पुढच्या केसमध्ये आपल्याला असं म्हणता येतं मेटल इलेक्ट्रोड्स अटॅच ऑन आयदर साईड ऑफ द पी एन जंक्शन सर्व्स ॲज कॉन्टॅक्ट फॉर एक्सटर्नल इलेक्ट्रिकल कनेक्शन. द लार्जर लेग ऑफ अ एल ई डी इज द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एन. मग आता ते मेटल इलेक्ट्रोड त्या दोन्ही पी एन जंक्शनमधून पी टाईप रिजनमधून एक मेटल इलेक्ट्रोड काढला जातो, एन टाईप रिजनमधून एक मेटल इलेक्ट्रोड काढला जातो, ह्याच्यामधला जे लार्जर लेग असतं त्या एल ई डीचं त्याला पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड किंवा त्याला ॲनोड असं म्हटलं जातं. म्हणजे ह्या केसमध्ये पहा इथं जो ॲनोड दाखवलेला आहे ह्याचं हा जो लेग आहे किंवा ही जे टर्मिनल आहे ते त्याची लेंथ जास्त असते आणि म्हणून ह्याला ॲनोड हे या पद्धतीने आपल्याला त्याचा आयडेंटिफाय करता येतो असं ह्या केसमध्ये आपल्याला म्हणता येत. मग पुढच्या केसमध्ये आपल्याला म्हणता येत दी एल ई डी इज फॅब्रिकेटेड इन सच अ वे दॅट लाईट इमिटेड इज नॉट रिअब्सॉर्ब इन टू द मटेरियल. म्हणजे हा एल ई डी फॅब्रिकेट करताना अशा पद्धतीने केला जातो की त्याच्यापासून बाहेर पडणारी जी लाईट आहे इमिट होणारी लाईट आहे ती पुन्हा रिअब्सॉर्ब त्याच्यामध्ये यूज केलेल्या मटेरियलमध्ये पुन्हा रिअब्सॉर्ब होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेतली जाते. पुन्हा आपल्याला असं म्हणता येतं इट इज इन्शुअर दॅट
the electron hole recombination takes place on the surface of maximum light output. या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन होल त्या ठिकाणी जे पी एन जंक्शन आहे त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स आहे त्यांचं रिकॉम्बिनेशन त्या ठिकाणी घडून येत असतं आणि रिकॉम्बिनेशन घडल्यामुळं त्या एल ई डीपासून मॅक्झिमम अमाऊंटचे लाईट त्या ठिकाणी आपल्याला बाहेर पडताना दिसते. मग आता पुढच्या केसमध्ये आपल्याला असं म्हणता येईल ह्याचं वर्किंग कसं आहे, ॲक्च्युली ह्या एल ई डीचं वर्किंग कशा पद्धतीने असतं. तर आपल्याला इथं म्हणता येतं व्हेन दी डायोड, दॅट मीन्स एल ई डी, व्हेन दी डायोड इज फॉरवर्ड बायस इलेक्ट्रॉन्स फ्रॉम सेमी कंडक्टर्स कंडक्शन बँड रिकम्बाइन विथ होल्स फ्रॉम द व्हॅलन्स बँड रिलीजिंग सफिशियंट अमाऊंट ऑफ एनर्जी टू प्रोड्यूस फोटॉन्स विच इमिट्स अ मोनोक्रोमॅटिक लाईट. मोनोक्रोमॅटिक लाईट मीन्स सिंगल कलर लाईट. मग आता ह्याच्यामध्ये पहा की हा जर डायोड किंवा हा जर एल ई डी फॉरवर्ड बायस झाला तर त्या ठिकाणी हे सेमी कंडक्टर कंडक्शन बँडमधील जे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन हे त्यांचं होल जे आहेत व्हॅलन्स बँडमध्ये हे व्हॅलन्स बँडमध्ये असणारे होल्स आणि जे सेमी कंडक्टर कंडक्शन बँडमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांचं रिकॉम्बिनेशन त्या ठिकाणी तयार होत असतं आणि त्याच्यामुळं हे मॅक्झिमम अमाऊंटची एनर्जी त्या ठिकाणी प्रोड्यूस होते असते की जी एनर्जी ही इज इन द फॉर्म ऑफ लाईट त्या ठिकाणी बाहेर पडत असते की ज्याच्यामध्ये या पद्धतीने असे फोटॉन्स असतात आणि हे फोटॉन त्या ठिकाणी मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे सिंगल कलरची लाईट त्या ठिकाणी बाहेर टाकताना आपल्याला दिसत असते असं आपल्याला म्हणता येईल. मग पुढे आपल्याला म्हणता येईल बिकॉज ऑफ थिन लेअर अ रिझनेबल नंबर ऑफ दीज फोटॉन्स कॅन लिव्ह द जंक्शन अँड इमिट्स कलर लाईट. मग आता ही थिन लेअर त्या ठिकाणी तयार जी झालेली आहे ह्या थिन लेअरमुळं त्या ठिकाणी नंबर ऑफ फोटॉन्स हे जंक्शन त्या ठिकाणी क्रॉस करून हे रिकॉम्बिनेशन त्या ठिकाणी घडून येत असतं आणि त्या ठिकाणी कलर लाईट बाहेर टाकत असते असं आपल्याला म्हणता येईल. मग पुढच्या केसमध्ये म्हणता येईल द अमाऊंट ऑफ आउटपुट द अमाऊंट ऑफ लाईट विच इज इमिटेड बाय दॅट पर्टिक्युलर एल ई डी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फॉरवर्ड करंट दस हायर द फॉरवर्ड करंट हायर इज द लाईट आउटपुट. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येतं द अमाऊंट ऑफ लाईट आउटपुट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फॉरवर्ड करंट दस हायर द फॉरवर्ड करंट हायर इज द लाईट आउटपुट. म्हणजे या ठिकाणी जी एल ई डीपासून बाहेर पडणारी लाईट आहे ही डायरेक्टली प्रपोर्शनल असते फॉरवर्ड करंटला. फॉरवर्ड करंट जास्त असेल तर त्या ठिकाणी इमिट होणारी लाईट पण कशी असेल जास्त असेल असं आपल्याला म्हणता येतं. पुढच्या केसमध्ये द गिव्हन फिगर स्कीमॅटिकली शोज द इमिशन ऑफ लाईट व्हेन इलेक्ट्रॉन होल्स पेअर्स रिकम्बाइन. मग आता ही डायग्राम या ठिकाणी दाखवलेली आहे की याच्यामध्ये पहा या ठिकाणी हे पी टाईप रिजन असतो ह्याच्यामधून एक टर्मिनल काढलं आहे इथं एन टाईप रिजन ह्याच्यामधून एक टर्मिनल काढलं आहे इथं बॅटरीला जोडलेलं आहे इथं हे पी एन जंक्शन आहे आणि इथं ही डिप्लेशन रिजन ही इथून ते इथपर्यंत ही डिप्लेशन रिजन तयार होताना आपल्याला दिसत आहे आणि ही डिप्लेशन रिजन या ठिकाणी तयार होताना या ठिकाणी पुढे वरच्या बाजूला इमिटेड लाईट म्हणजे याच्यापासून बाहेर पडणारी जी लाईट आहे दाखवलेली आहे आणि इथं रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन होल्स म्हणजे इथले होल्स आणि इकडले इलेक्ट्रॉन ह्यांचं रिकॉम्बिनेशन त्या ठिकाणी घडून आलं की अमाऊंट ऑफ एनर्जी त्या ठिकाणी बाहेर पडते इज इन द फॉर्म ऑफ लाईट की ज्याच्यामध्ये हे नंबर ऑफ फोटॉन्स असतात. ह्या अशा पद्धतीचे हे डायग्राम इथं दाखवलेले आहे इथं फ्री इलेक्ट्रॉन्स दाखवलेले आहेत इथं हे पी टाईप रिजन इथं एन टाईप रिजन डिप्लेशन रिजन इथं इमिटेड लाईट आहे रिकॉम्बिनेशन त्या इलेक्ट्रॉन आणि होल्सचं या डिप्लेशन रिजनमध्ये त्या ठिकाणी घडून येत असतं हे या केसमध्ये दाखवलेलं आहे. मग आता पुढच्या केसमध्ये आपल्याला म्हणता येतं आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एल ई डी म्हणजे ही एल ई डीची आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स आय आय मीन्स करंट अँड व्ही मीन्स व्होल्टेज आणि आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एल ई डी म्हणजे त्या ठिकाणी ही एल ई डीमधून पास होणारा करंट की जो आपण आय हॅलेटरने दाखवतो आणि एल ई डीच्या अक्रॉस तयार होणारा जे व्होल्टेज आहे ते व्ही हॅलेटरने दाखवतो आणि ह्या दोन्हीमध्ये जो आपण ग्राफ प्लॉट करणार आहे ह्या ग्राफला म्हणतात त्या ठिकाणी आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एल ई डी. मग आता पुढच्या केसमध्ये आपल्याला असं म्हणता येतं एल ई डी आर फॅब्रिकेटेड बाय युजिंग कंपाऊंड सेमी कंडक्टर्स मेड विथ एलिमेंट सच ॲज गॅलियम फॉस्फरस आर्सेनिक बाय व्हेरिंग द प्रपोर्शन ऑफ दीज एलिमेंट्स इन द सेमी कंडक्टिंग इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस लाईट ऑफ डिफरंट वेवलेंथ. म्हणजे हे एल ई डी फॅब्रिकेट करत असताना हे आपल्याला या ठिकाणी ही एलिमेंट किंवा हे अशा पद्धतीचे एलिमेंट आपल्याला यूज करायला लागतात ते जे गॅलियम आहे फॉस्फरस आहे आर्सेनिक आहे आणि ह्या सेमी कंडक्टिंग मटेरियलचं किंवा ह्या कंपाऊंडचं आपण प्रपोर्शन चेंज केलं की आपल्याला वेगवेगळ्या कलरच्या लाईट त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. म्हणजेच ह्याचं प्रपोर्शन ह्या मटेरियलचं प्रपोर्शन आपण वेगवेगळं घेतलं की वेगवेगळ्या कलरचा लाईट की ज्याची वेवलेंथ वेगवेगळी असते असे आपल्याला एल ई डी तयार करता येतात.
पुढच्या केसमध्ये इथं म्हणता येतं ही आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स. इकडं दाखवलेलं आहे फॉरवर्ड करंट की जो मिली अँपेअरमध्ये आहे, इकडं दाखवलेलं आहे ते व्होल्टेज म्हणजे इथं डायोडमधून फ्लो होणारा एलईडीमधून फ्लो होणारा करंट आणि एलईडीच्या अक्रॉस तयार होणारा व्होल्टेज, ह्या दोन्हीमधला ग्राफचं नेचर या पद्धतीने आहे. हे जसं आपण त्या ठिकाणी व्होल्टेज वाढवू तसं या ठिकाणी हा करंट इन्क्रीज इन्क्रीज होत जाताना आपल्याला दिसतोय. या पद्धतीने हे नेचर त्या करंट आणि व्होल्टेजमधलं, त्या एल ई डीमधून पास होणाऱ्या करंटचं आणि त्याच्या अक्रॉस तयार होणाऱ्या व्होल्टेजमधलं असतं हे असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग इथं दाखवलेलं फिगर शोज लाईट इमिटिंग डायोड आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स कर्व, म्हणजे हा आय व्ही कॅरेक्टरिस्टिक कर्व हे या पद्धतीने एल ई डीचा आपल्याला घेता येईल. मग आता पुढे आपल्याला म्हणता येतं त्याच्या केसमध्ये ॲडव्हान्टेजेस ऑफ एल ई डी. मग आता ह्या एल ई डीचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? एल ई डी इज सॉलिड स्टेट लाईट सोर्स. मग हा एल ई डी आहे तो हा सॉलिड स्टेट लाईट सोर्स आहे ॲक्च्युली. मग याच्यामध्ये पहिला जो त्याचा ॲडव्हान्टेज आहे एनर्जी इफिशियंट, म्हणजे ही एनर्जी इफिशियंट असतो हा एल ई डी. ते कशा पद्धतीने म्हणता येईल? मोर लाईट आउटपुट फॉर लेझर इलेक्ट्रिकल पॉवर किंवा लेसर इलेक्ट्रिकल पॉवर, म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर लेस असली तरी त्या ठिकाणी मोर लाईट आपल्याला मिळते आणि म्हणून ह्याला म्हणता येतं एनर्जी इफिशियंट. मग आता पुढच्या केसमध्ये लॉंग लाईफ टाईम. मग आता ह्याचं जे जे टायमिंग असतं किंवा ह्याचं लॉंग लाईफ टाईम हा त्या ठिकाणी वर्क होत असतो असं आपल्याला म्हणता येतं. नियरली अबाउट 50,000 hours ऑर मोर इफ प्रॉपरली मॅन्युफॅक्चर, म्हणजे तो एल ई डी जर प्रॉपरली मॅन्युफॅक्चर केलेला असेल तर 50,000 hours किंवा त्याच्यापेक्षा जास्त तास त्याचं लाईफ असतं असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून हा लॉंग लाईफ टाईम असतो असं आपल्याला म्हणता येतं. हा दुसरा ॲडव्हान्टेज म्हणता येईल. तिसरा ॲडव्हान्टेज म्हणता येईल रक्त, दॅट मीन्स एल ई डी आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ सॉलिड स्टेट लाईट एस एस एल, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एस एस एल ॲज दे आर मेड ऑफ सॉलिड मटेरियल विथ नो फिलामेंट ऑर ट्यूब ऑर बल्ब. म्हणजे हा एक त्या ठिकाणी सॉलिड स्टेट लाईट्स आहे की ज्याच्यामध्ये फिलामेंट नसतं, ट्यूब नसते किंवा बल्ब नसतो आणि म्हणून ह्याला सॉलिड स्टेट लाईट्स असं म्हणून म्हटलं जातं आणि सिम्पली इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एस एस एल. मग आता पुढचा जो ॲडव्हान्टेज आहे ते ऑलमोस्ट नो वॉर्म ऑफ पिरियड एल ई डी स्टार्ट इमिटिंग लाईट इन नॅनो सेकंड, म्हणजे एल ई डीला व्होल्टेज दिल्याबरोबर किंवा त्याच्यामधून करंट पास केल्याबरोबर त्याच्यामधून लगेच लाईट इमिट व्हायला सुरुवात होते आणि म्हणून एल ई डी स्टार्ट्स इमिटिंग लाईट इन नॅनो सेकंड, म्हणजे ह्याला नॅनो सेकंडसुद्धा टाईम लागत नाही की त्याच्यामधून करंट पास केला की त्या इन्स्टंटला त्या ठिकाणी लाईट इमिट व्हायला सुरुवात होते. एक्सलंट करंट रेंडरिंग. मग आता एक्सलंट कलर रेंडरिंग, म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं कलर्स प्रोड्यूस बाय एल ई डी डू नॉट फेड आउट मेकिंग देम परफेक्ट फॉर डिस्प्ले अँड रिटेल ॲप्लिकेशन्स. म्हणजे ह्या एल ई डीने तयार केलेले जे कलर आहेत ते या ठिकाणी परफेक्ट किंवा डिस्प्ले करता किंवा रिटेल ॲप्लिकेशन करता त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो असं आपल्याला म्हणता येतं. पुढच्या केसमध्ये एन्व्हायरमेंट फ्रेंडली, मग एल ई डीज डू नॉट कंटेन मर्क्युरी ऑर अदर हजार्डस सब्स्टन्सेस, म्हणजे ह्या एल ई डीमध्ये मर्क्युरी नसतो किंवा बाकीचे इतर असे धोकादायक असे पदार्थ त्या ठिकाणी नसतात आणि त्याच्यामुळं हा एन्व्हायरमेंट फ्रेंडली असतो असं आपल्याला म्हणता येतं. हे अशा पद्धतीचे हे युजेस आपल्याला घेता येतील किंवा त्याचे ॲडव्हान्टेजेस घेता येईल. मग आता त्याला पुढचा आपल्याला नंबर 7 म्हणता येईल कंट्रोलेबल, म्हणजे ब्राईटनेस अँड कलर ऑफ लाईट इमिटेड बाय एल ई डी कॅन बी कंट्रोल, म्हणजे त्या एल ई डीमधून बाहेर पडणारी लाईट आहे त्याचं ब्राईटनेस किंवा त्याचा कलर हा आपल्याला कंट्रोल करता येतो आणि म्हणून त्याला म्हणता येतं कंट्रोलेबल. मग आता पुढचे केस आहे ते या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं ॲप्लिकेशन्स ऑफ एल ई डी. आता ही एल ई डीचे ॲप्लिकेशन्स कोणते आहेत की कोणत्या कोणत्या केसमध्ये हा एल ई डी यूज केला जातो? आपल्याला जनरली एक्झाम्पल्स आपण दररोज पाहतोच, ह्याच्यामध्ये ह्या बऱ्याचशा इलेक्ट्रॉनिक केसेसमध्ये या ठिकाणी ही एल ई डीचा यूज केला जातो. पहिला यूज आपल्याला म्हणता येईल इट इज यूज्ड इन बर्ग्लर अलार्म, म्हणजे बर्ग्लर अलार्म जे आहेत ह्या बर्ग्लर अलार्ममध्ये त्या ठिकाणी ह्या एल ई डीचा उपयोग केला जातो. आता बर्ग्लर अलार्म म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की ज्या ठिकाणी ह्या व्हेरी इम्पॉर्टंट अशा वस्तू किंवा व्ही आय पी पर्सन ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी अशा बर्ग्लर अलार्मचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो किंवा वेगवेगळ्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी ह्या अशा पद्धतीच्या इन्स्ट्रुमेंटचा उपयोग केला जातो. ह्या बर्ग्लर अलार्ममध्ये ह्या एल ई डीचा उपयोग केला जातो. पुढे म्हणता येतं इट इज यूज इन काउंटर्स, म्हणजे काउंटर जे यूज केले जातात काउंटिंग करण्याकरता
ह्या काउंटिंग करण्याकरते जे इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात त्याला काउंटर्स असं म्हणतात, आणि ह्या काउंटरच्या केसमध्ये पण ह्या एल ई डीचा उपयोग केला जातो. पुढे आपल्याला म्हणता येईल इट इज यूज इन ऑप्टिकल कम्युनिकेशन, म्हणजे ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टीममध्ये ॲक्च्युली ह्या एल ई डीचा जनरली यूज केला जातो. पुढे आपल्याला म्हणता येतं इट इज यूज इन इंडिकेटर लॅम्प, मग आता इंडिकेटर लॅम्पमध्ये ह्याचा जनरली यूज केला जातो. इंडिकेटर लॅम्पमध्ये जे आपले छोटे छोटे चार्जेस असतात किंवा वेगवेगळे इंडिकेटर असतात त्या इंडिकेटरच्या केसमध्ये इंडिकेटर लॅम्प म्हणून त्या ठिकाणी यूज ह्या एल ई डीचा केला जातो. मग आता पुढे इट इज ऑल्सो यूज इन टी व्ही, टी व्हीमध्ये पण ह्या एल ई डीचा जनरली यूज केला जातो. जनरली आपण पाहतो एल ई डी टी व्ही किंवा एल सी डी टी व्ही, ही एल ई डी टी व्हीमध्ये जनरली ह्या अशा पद्धतीच्या एल ई डीचा यूज केला जातो. पुढे आपल्याला म्हणता येतं इट इज यूज इन व्हेइकल हेडलॅम्प, म्हणजे वेगवेगळ्या व्हेइकलच्या हेडलॅम्पमध्ये पण जनरली ह्या एल ई डीचा उपयोग केला जातो. पुढे म्हणता येतं इट इज यूज इन स्ट्रीट लाईटिंग लॅम्प, म्हणजे स्ट्रीट लाईट जे आपण यूज करतो ह्या स्ट्रीट लाईटमध्ये सुद्धा ह्या एल ई डीचा यूज केला जातो. हे अशा पद्धतीने हे या ठिकाणी एल ई डीचा आपल्याला स्टडी घेता येईल, तर ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, असे इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल, त्याचे आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स हे जनरली व्यवस्थितपणे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. थँक्यू स्टुडंट.